विद्यार्थ्यांनो, आजची गोष्ट शांत, स्थिर परंतु नियमितपणे काम करणारा यशस्वी होतो या सुविचारावर आधारित आहे. एका जंगलात एक ससा आणि एक कासव राहत असत. सशाला स्वतःच्या चालीवर, धावण्यावर खूप गर्व होता. एकदा एक ससा आणि कासव यांनी धावण्याची शर्यत लावायची ठरवले. ससा कासवाला म्हणतो, अरे तू किती हळू चालतोस, किती मंद आहेस, मी बघ मी किती वेगवान चालतो ते. चल आपण आंब्याच्या झाडापर्यंत धावण्याची शर्यत करूया. बिचारा कासव काहीच बोलला नाही. ठीक आहे म्हणाला. ससा मोठ्याने हसला आणि त्यांची शर्यत सुरू झाली. ससा लांब लांब पावलं टाकत टनाटन उड्या मारत पळू लागला. बिचारा कासव हळू 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 चालत होता. खूप पुढे गेल्यानंतर ससा एका गाजराच्या मळाशी आला. गाजर बघताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो मनातल्या मनात म्हणाला, वा किती झकास लाल चुटूक गाजरे आहेत. अजून तर कासव खूप मागे आहे. मी थोडी गाजरे खाईन आणि मगच पुढे जाईन. लाल गाजरे बघितले की त्याच्या तोंडाला एवढं पाणी सुटले की त्याने खूपशी गाजरे खाल्ली. त्यालाच कळले नाही की आपण किती गाजरे खाल्ली. नंतर पुढे चालत चालत तो ससा एका मुळ्याच्या मळ्यापाशी आला. पांढरे शुभ्र मुळे बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मिटक्या मारीत तो म्हणाला, किती पांढरे शुभ्र रसदार मुळे आहेत, मी तर थोडे खाईनच म्हणतो. आणि तो तिथेच मांडा घालून बसला. एक एक मुळा करत करत त्याने बरेच मुळे चघळून चघळून खाल्ले. त्यानंतर पुढे चालत चालत तो एका पालेभाजीच्या मळ्यापाशी आला. पालेभाज्या बघितल्या की लगेच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. हिरव्या गार पालेभाज्या. तो म्हणाला, वा किती छान ताज्या ताज्या पालेभाज्या आहेत, या तर खायला खूपच चांगल्या असतात. आणि तो तिथेच मांडी मारून बसला. त्याने बऱ्याच भाज्या खाल्ल्या. आता मात्र सशाचे पोट तुडुंब भरले होते. धुपूक धुपूक उड्या मारीत तो धावू लागला. नंतर नंतर तर त्याला झोप येत होती. मग त्याने विचार केला की आता मी एक लहानशी डुलकी घेतो. अजून तर कासव खूप मागे. आणि तो एका झाडाखाली बसला. बसल्या बसल्या त्याला झोप लागली. झोप लागली, एवढी झोप लागली की तो गाढ झोपून गेला. एवढ्या वेळात ते कासव बिचारे कुठेही थांबले नव्हते. ते पुढे 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 चालतच राहिले. आणि हळूहळू चालत चालत ते कासव आंब्याच्या झाडाजवळ पोहोचले. आणि इकडे ससा बिचारा घोरत पडलेला होता. आणि नंतर त्याला अचानक जाग आली. पाहतो तर काय, मागे कासव दिसत नाही आहे. तो आंब्याच्या झाडाकडे पळत सुटला. आणि पुढे आल्यानंतर सशाने पाहिले तो काय, आंब्याच्या झाडाजवळ कासव आधीच पोहोचले होते. आता मात्र हसण्याची वेळ होती ती कासवाची. कासव सशाला म्हणाले की सावकाश, परंतु नियमितपणे काम करणारा नेहमीच यशस्वी होतो. समजली मुलांनो?